राज एजुकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सी बी टी एक्झाम प्रिपरेशन वेल्डर ट्रेड एन एस क्यू एफ लेवल 4 पेपर 1 ट्रेड थेअरी एम सी क्यू टाईप क्वेश्चन अँड आन्सर मराठीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. टॉपिक आहे मीग आर सी ओ टू वेल्डिंग. प्रश्न, विच पार्ट ऑफ सी ओ टू वेल्डिंग सेट कंट्रोल द स्पीड ऑफ वायर इलेक्ट्रोड अँड प्रोव्हाइड द पाथ फॉर वेल्डिंग करंट अँड गॅस फ्लो. सी ओ टू वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रोड वायरचा स्पीड नियंत्रण करण्यासाठी आणि वेल्डिंग करंट आणि गॅस फ्लो करण्यासाठी काय करावं लागते? ऑप्शन ए वेल्डिंग पॉवर सोर्स, ऑप्शन बी वायर फीडर, ऑप्शन सी वेल्डिंग गन, ऑप्शन डी शिल्डिंग गॅस सिलेंडर. सी ओ टू वेल्डिंगमध्ये वायर स्पीड कंट्रोल करण्यासाठी वायर फीडरचा उपयोग केला जाते. ऑप्शन बी वायर फीडर. नेक्स्ट प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडव्हान्टेज ऑफ मीग वेल्डिंग. मीग वेल्डिंगचं खालीलपैकी कोणता फायदा आहे? ऑप्शन ए थिक अँड थिन मटेरियल कॅन बी वेल्डेड, ऑप्शन बी वेल्डिंग इन ऑल पोझिशन कॅन बी डन, ऑप्शन सी डिपॉझिशन रेट इज हाय, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. तर मीग वेल्डिंगचे हे सर्व फायदे आहेत, ऑल ऑफ दीज. मेटल डिपॉझिशन रेट जास्त आहे, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट प्रश्न, विच मेटल अलॉय इज यूज टू मेक अ कॉन्टॅक्टिव ऑफ मीग वेल्डिंग टॉर्च. मीग वेल्डिंग टॉर्चचे कॉन्टॅक्टिव बनविण्यासाठी कोणत्या मिश्रधातूचा उपयोग केला जातो? ऑप्शन ए कापर, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी मॅन स्टील, ऑप्शन डी झिंक. तर मीग वेल्डिंग टॉर्चमधील कॉन्टॅक्टिव बनविण्यासाठी कापर या धातूचा, या मिश्रधातूचा उपयोग केला जातो. ऑप्शन ए कापर. नेक्स्ट प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग मेटल ट्रान्सफर मोड इन मीग वेल्डिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज डीप ट्रान्सफर. मेटल ट्रान्सफर होण्याची जी पद्धत आहे मीग वेल्डिंगमध्ये त्यालाच डीप ट्रान्सफर म्हटले जाते. ऑप्शन ए स्प्रे ट्रान्सफर, ऑप्शन बी शॉर्ट सर्किट ट्रान्सफर, ऑप्शन सी ग्लोबुलर ट्रान्सफर, ऑप्शन डी नन ऑफ दी. तर डीप ट्रान्सफरलाच शॉर्ट सर्किट ट्रान्सफर असं म्हटले जाते. ऑप्शन बी शॉर्ट सर्किट ट्रान्सफर. नेक्स्ट प्रश्न, द सिलेक्शन ऑफ वायर इलेक्ट्रोड टू बी यूज इन सी ओ टू वेल्डिंग विल डिपेंड अपॉन विच फॅक्टर. सी ओ टू वेल्डिंगमध्ये वायर इलेक्ट्रोडची सिलेक्शन ही कोणत्या घटकावर अवलंबून असते? ऑप्शन ए जॉईंट डिझाईन, ऑप्शन बी कंपोजिशन ऑफ मेटल बीइंग वेल्डेड, ऑप्शन सी द प्रोसेस बीइंग यूज, ऑप्शन डी ऑल ऑफ दी. तर कंपोजिशन ऑफ मेटल बीइंग वेल्डेड, कोणता धातू वेल्ड करायचा आहे याच्या कंपोजिशनवर अवलंबून असते वायरचं सिलेक्शन. नेक्स्ट प्रश्न, व्हॉट डिफेक्ट इज लाईकली टू ऑकर इन मीग आर मॅग वेल्डिंग इफ लार्ज वेल्ड पडल इज डिपॉझिटेड. मीग आणि मॅग वेल्डिंगमध्ये मोठा वेल्ड पडल डिपॉझिट करायचा असेल तर खालील काय परिणाम होते? ऑप्शन ए लॅक ऑफ फ्युजन, ऑप्शन बी पोरॅसिटी, ऑप्शन सी क्रॅक, ऑप्शन डी ब्लोहोल. तर लार्ज वेल्ड पडल डिपॉझिट करायचं असेल तर मीग आणि मॅग वेल्डिंगमध्ये लॅक ऑफ फ्युजन हा दोष निर्माण होतो. ऑप्शन ए. नेक्स्ट प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इनर्ट गॅस यूज इन मीग वेल्डिंग. मीग वेल्डिंगमध्ये खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू उपयोगी येते? ऑप्शन ए अर्गॉन, ऑप्शन बी झेनॉन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन डी नायट्रोजन. तर मीग वेल्डिंगमध्ये अर्गॉन निष्क्रिय वायूचा उपयोग केला जाते. ऑप्शन ए अर्गॉन. टॉपिक टेक वेल्डिंग, याला GTAW वेल्डिंग म्हणतात, यावरील आपण प्रश्न बघूया. प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द हाय फ्रिक्वेन्सी युनिट अवेलेबल इन टेक वेल्डिंग मशीन. टेक वेल्डिंग मशीनमध्ये हाय फ्रिक्वेन्सी युनिट वापरण्याचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए स्टार्टिंग द आर्क, ऑप्शन बी इन्क्रीज आर्क वोल्टेज, ऑप्शन सी रिड्युसिंग वेल्डिंग करंट, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर
हाय फ्रिक्वेन्सी युनिट वापरण्याचं टीक वेल्डिंगमध्ये एकच कारण आहे, स्टार्टिंग द आर्क. इन स्ट्रेट पोलॅरिटी ऑफ टीक वेल्डिंग व्हाट परसेंटेज ऑफ द हीट गोज टू द इलेक्ट्रोड एंड. टीक वेल्डिंगमध्ये स्ट्रेट पोलॅरिटी यूज होत असताना इलेक्ट्रोड एंडला किती उष्णता जाते. ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 50, ऑप्शन बी 70, ऑप्शन डी 100. टीक वेल्डिंगमध्ये स्ट्रेट पोलॅरिटी यूज होत असताना इलेक्ट्रोड एंडला 30% हीट जाते. ऑप्शन ए 30. नेक्स्ट प्रश्न, गॅस नोजल ऑफ टॉर्च यूज इन गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग इज मेड अप ऑफ. गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंगमध्ये गॅस नोजल ही कशाची बनवलेली असते. ऑप्शन ए प्लॅस्टिक, ऑप्शन बी कॉपर, ऑप्शन सी ग्लास, ऑप्शन डी सिरॅमिक. तर टीक वेल्डिंगमध्ये नोजल ही सिरॅमिकची बनवली असते. ऑप्शन डी सिरॅमिक. देर इज अ स्टँडर्ड कलर आयडेंटिफिकेशन फॉर टंगस्टन इलेक्ट्रोड. प्युअर टंगस्टन इज मार्क विथ कलर. टंगस्टन इलेक्ट्रोड हा एका स्टँडर्ड कलरने रंगवलेला असतो. प्युअर टंगस्टन हे कोणत्या कलरने रंगवलेले असते. ऑप्शन ए ग्रीन, ऑप्शन बी ब्लॅक, ऑप्शन सी रेड, ऑप्शन डी ब्ल्यू. तर प्युअर टंगस्टन हा ग्रीन कलरने रंगवलेला असतो. त्याचा एंड हा ग्रीन कलरने रंगवलेला असतो प्युअर टंगस्टन. द कलर ऑफ द आर्गॉन गॅस सिलेंडर इज. आर्गॉन गॅस सिलेंडरचा रंग कोणता असतो. ऑप्शन ए ग्रीन, ऑप्शन बी ब्लॅक, ऑप्शन सी रेड, ऑप्शन डी पीकॉक ब्ल्यू. तर आर्गॉन गॅस सिलेंडरचा रंग हा मोरपंखी म्हणजेच पीकॉक ब्ल्यू असतो. ऑप्शन डी पीकॉक ब्ल्यू. आर्गॉन गॅसचा कलर हा मोरपंखी पीकॉक ब्ल्यू असतो. नेक्स्ट प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडव्हान्टेज ऑफ पल्स टीक वेल्डिंग. खालीलपैकी कोणता फायदा पल्स टीक वेल्डिंगचा आहे. ऑप्शन ए लेस डिस्टॉर्शन, ऑप्शन बी बेटर पेनिट्रेशन विथ लेस हीट, ऑप्शन सी लेस डिस्टॉर्शन अँड बेटर पेनिट्रेशन विथ लेस हीट, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर पल्स टीक वेल्डिंगचा फायदा लेस डिस्टॉर्शन अँड बेटर पेनिट्रेशन विथ लेस हीट हा आहे. ऑप्शन सी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिझन ऑफ अंडरकट इन टीक वेल्डिंग. खालीलपैकी कोणतं कारण आहे टीक वेल्डिंगमध्ये अंडरकट येण्यासाठी. ऑप्शन ए अनक्लीन वर्क पीस सरफेस, ऑप्शन बी वेल्ड करंट टू हाय, ऑप्शन सी इनसफिशियंट शिल्डिंग गॅस, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. टीक वेल्डिंगमध्ये अंडरकट येणे यासाठी करंट जास्त असणे, मटेरियल वेल्ड मेटल साफ नसणे हे मुख्य कारणे आहेत. ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. अशा प्रकारे वेल्डर सीबीटी एग्जाम प्रिपरेशन पेपर 1 वेल्डर ट्रेड थेरी हा व्हिडिओ बघितला. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा. राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा.